नमस्कार मित्रांनो, मी सर्वेश परब तुमचं सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोष्ट कोकणातल्या गणेश चतुर्थीची। वर्षानुवर्षे सालोन साल चालत आलेली ही गोष्ट मी आज माझ्या या व्हिडिओमार्फत मांडणार आहे। जर तुम्ही कोकणातील असाल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये या गोष्टीमध्ये स्वतःला रिलेट कराल ही माझी खात्री आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटतोय तुम्हाला आपला व्हिडिओ। चला तर मग सुरू करूया गोष्ट कोकणातल्या गणेश चतुर्थीची। तुझ्या आगमनाची तयारी महिनोभर आधीच सुरू झाली होती। कोण साफसफाई करीत होतो तो कोण घरात कलर काढी होतो। शेवटच्या टप्प्यात आपलो गणपती सगळ्यात उठान दिसाक होयो म्हणून तुका कोणी हिरे लावले, कोणी फेटे घातले तर कोणी शेले घातले। रंगकाम मनाक येऊक नाय तर पेंटरचो जीव खाय, पण शेवटी मनासारख्या झाला काय आमचं गणपती यंदा भारी केला ना ह्या पण सांगी। तू विराजमान होतस तो गाभारो कोणी झळझळीत चकचकीत करून टाकल्यान, तोरणान सजवल्यान, कोणी पडदे लावले तर कोणी नवीन काय काय भारीतला डेकोरेशन केल्यान। सगळ्या चाकरमान्यांका लवकर येवा रे, यंदा गणपती मोठो हा, उचलूक करू नको। या निरपेक्ष उद्गारांनी सणासुदीचे सगळे एकत्र येऊक होये, घर भरल्यागत वाटाक व्हाया म्हणून सारखे फोन लाय। सुट्टी नसली तर नोकरी महत्वाची, त्यामुळे नोकरी काय सोडून येऊ शकत नाही। ह्या माहीत असून सुद्धा जर कोणी विचारल्यानच काय रे यंदा मुंबईसून कोण नाय, तर त्याका वर मान करून सांगी सुट्टी गावली तर नक्की येतलो। आता काय सगळ्यांकाच शक्य नाही होणार, पण थोडेफार का होईना चाकरमानी गावा केले, घर कसा भरल्याकत वाटला। मग काय वाजत आणि गाजत तुका घराक आणलो। सकाळी आणि रात्री न चुकता तुका नैवेद्य आणि आरती केली। डोळे सुजासर जागरण केलं आणि घसो फुलासर भजन केलं। कोणी कोणी मिसळ उसळ समोसे इडले आणि बराच काय काय खाऊक दिला, तर कोणी करंजे दिले पण ते सुद्धा प्रेमान खाल्ले। हा हा म्हणता कधीच अनंत चतुर्थी येईल, तू आता जातलस ह्या माहीत असूनही नाही जाऊचस अशी खोटी आशा मनात येत रवलं। अशात शेवटची रात्र घालवली। शेवटी काय थाटा माटात विसर्जन मिरवणूक काढली आणि विसर्जन केला। ह्या सगळा निरपेक्ष भावनेन केला ता फक्त तुझ्यावरच्या प्रेमाखातीर। हे बाप्पा गणराया, तुझ्या आगमनाने दुःखाचो जो अंधार होतो तो तुझ्या तेजामध्ये कसोच गायब होता। ह्यो सण संपूच नये किंवा हे सुखीचे दिवस असेच थांबून रवाक होये आणि रोज ते जगात गावाक होये एवढाच वाटता। चला चतुर्थी संपली, आता चाकरमानी पण एकी एक परतीच्या प्रवासाक लागतील। काळजार दगड ठेवल्यागत वाटत असता त्या सोडूक गेलेल्या गाववाल्याक आणि त्या ट्रेनच्या डब्यात चढणाऱ्या चाकरमान्याक, पण काय करणार हो, पर्याय नाही, जाऊक तर भया। सगळा सोडून गावाक जातो असो विचार येता माका माहिता, पण तसा कसा चालात। मग चाकरमानी ह्या पात्रच ह्याच्यातसून गायब होताला, कारण गाववालो आणि चाकरमानी ह्यांच्या जोडूसाठी हे सण असो। आता पर्वत घरा खाली होतली, उरतली ती फक्त म्हातारी आणि म्हातारे। आणि अशा वेळी पुढच्या वर्षी लवकर या वाक्याचो खरो भावार्थ हृदयाक भिडता आणि मन स्तब्ध होऊन बोलता, पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या।